Maharashtra, मी राजकुमार गणपत शिंदे, उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब शिवसेना शिंदेगड. लहानपणापासूनच सामाजिक कार्य करण्याचं म्हणजे एक वेळच होतं मला. मी कॉलेजच्या जीवनात असू द्या, शाळेत असू द्या, जयंत्या वगैरे म्हणजे आंबेडकर जयंती असू द्या, शिवजयंती, महात्मा गांधी जयंती, पण त्यामध्ये मी मॉडरेटर म्हणून आपल्याला भाषण करायची सवय होती शाळेमध्ये देखील. त्यानंतर वय वाढत गेल्यानंतर कॉलेजच्या मध्ये तिथं गॅदरिंगला भाग घेणे, गावामध्ये शिवजयंती, यात्रा महोत्सव, गणपती महोत्सव यामध्ये सर्वमध्ये भाग घेऊन मुलामध्ये मिक्स होणं हा मला एक छंद होता. आणि लोकांच्या मध्ये मिक्स होणे, यात्रेमध्ये मोठ्या मोठ्या माणसाबरोबर त्यांच्यावर पावती फाडायला जाणं असंही सामाजिक कार्यक्रम मला हे होतं. आणि त्यानंतर माझं ज्या वक्ताला ग्रॅज्युएट संपलं 1994 तर मग त्या वक्ताला मी तत्पूर्वी बाळासाहेबांचं भाषणच मी ऐकलो होते एकाडी. त्यानंतर त्यांनी 94 निघाली होती आपल्या दौरा सोलापूर, तुळजापूरला जात असताना मला कळल्यानंतर मी कॉलेजून सायकलवर फाट जाऊन गावात थांबून साहेबांना त्याकडे थांबलं होतं. लोक म्हणजे थांबणार नाहीत, आपण जाऊ थांबू. 5-50 लोक गोळा केले आणि साहेबाला होते, साहेब त्या वक्ताला थांबले आमच्या गावात बाळासाहेब. त्या वक्ताला त्यांचं आम्ही दर्शन त्यावेळेस घेतलं. त्यानंतर मी लगेच 1995 ग्रामपंचायतला उभारलो निवडणुकीला. त्या वक्ताला मी त्यावेळेचे माजी सरपंच चालू सरपंच यांना पाडून एकमतात निवडून आलो. 1995 तेव्हा माझा राजकीय प्रवास सुरू झाला. मी शिवसेनेत 1995 कॉलेज संपल्यापासून तेव्हा बाळासाहेब म्हणजे भाषणाचा माझ्या प्रभावच झाला ना. त्यांचं जे हिंदुत्व, त्यांची भाषण शैली म्हणजे तडफदार भाषण, ते जे आहे ते आमच्या युवकावर प्रभाव पडल्यामुळे मी त्यांच्या शिवसेनेशी अटॅच झालो. तेव्हापासून मी शिवसेनेत काम करतो. शिवसेनेत काम करत असताना त्यावेळेस कसं ते उत्तम प्रसाद खंदारी उभारले त्यावेळेस पोटनिवणीत, त्यावेळेस बाळासाहेबांचं भाषण झालं होतं भूतात आपल्या खूप मैदानावर. पावसात देखील लोक त्यावेळेस ऐकायला तयार होते, म्हणजे भाषण ऐकायला त्यांचे होते. मग खंदारी साहेबाबरोबर मी त्या वक्ताला काम करत होतो असताना गोरगरिबाची कामं करायचं तेव्हापासून मला सवय झाली. आणि शिवसेना पक्ष एक असा आहे की जो हिंदुत्ववादी इथं म्हणजे सर्व जाती धर्माला घेऊन न्याय देणारा, प्रत्येकाच्या ह्याला म्हणजे ते स्वतः पुढे होऊन कोणावर जर अन्याय होत असेल तर तिथं वाचा फोडणारा एक पक्ष आहे असं मला अनुभव आला त्यावेळेस. म्हणून त्या पक्षाशी मी जुडलो आणि लोकांची काम करत गेलो. मी पहिल्यांदा 1995 ग्रामपंचायतमध्ये काम करत आलोच. 2010 माझ्या मंडळीला सरपंच गेलो. त्यानंतर हे शिवसेना भाजपची इथं आपली 25 वर्षापासून युती होती. परंतु राज साहेब त्या वक्ताला जो बाळासाहेबवर होते त्यांची शैली वेगळी होती. ते कुणाला दूर गेले, राणेसाहेब गेले, छगन भुजबळ गेले आणि उद्धव साहेबांना कार्यादेश केलं. परंतु उद्धव साहेबांना राजकारणाचा जास्त अनुभव नव्हताच, ते तर फक्त फोटोग्राफी काढत होते ना. म्हणून त्यांच्या ताब्यात देऊन त्यांना मुख्यमंत्री केलं. खरं पाहता पाहता मुख्यमंत्री पदाच्या ताब्यात एकनाथ शिंदे साहेबच होते. त्यांना करत असताना विधिमंडळात देखील त्यांना नेतेमंडळ निवड झाली. परंतु काही अति काय असते उत्सावी संजयराव सारखी माणसं अशा लोकांनी त्यांना दूर केला आणि उद्धव साहेबांना त्या ठिकाणी बसवलं. स्वतः उद्धव साहेब बसले ते बसले त्यांच्या मुलाला त्यांनी म्हणते. परंतु बाळासाहेबांचं एक असा विचार होता की पक्षप्रमुख हे पद सर्वश्रेष्ठ होतं. हिंदू हृदय सम्राट त्यांना कशासाठी म्हणलं जात होतं, पक्षप्रमुख हा सर्वश्रेष्ठ. आणि पक्षप्रमुखाच्या रिमोट कंट्रोलवर सरकार चालू त्यावेळेस. आणि त्या काळात गोरगरिबाची का मनोज जोशी मुख्यमंत्री होते. त्यावेळेस झुणका भाकर केंद्र त्यावेळेस सुरू झालं 1 रुपयामध्ये झुणकावर गोरगरिबांना. असे निर्णय घेतले होते ना, तसे निर्णयला घेता आले नाहीत. कोरोनाच्या नावाखाली त्यांनी फक्त मातोश्रीवर बसले. त्यांनी शिवसेनेच्या आपल्या आमदारांना, आपल्या लोकांना शिवसेना कुठं त्यांनी वागणूक दिली. आणि साहेबांना ज्या होतं लोक भेटायला त्यांनी भेट दिली नाही. आमदारा 2-2 दिवस भेटायला लागतो उद्धव साहेबांना. मग इथं कुठं अन्यायाला उलट दाबलं गेलं. अन्यायाला वाचा फुटली नाही आहे त्यांच्या काळात. जसं बाळासाहेबांच्या काळात अन्यायाला वाचा फुटत होती तसं कुठलेही उद्धव साहेब असेल. त्यानंतर जे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांचा निर्णय घेतला तो कौतुकस्पद आहे. लोक जरी त्यांना गद्दार म्हणतात आम्ही त्यांना म्हणणार नाही, ते खुद्दार आहे. खुद्दार मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. आणि त्यांनी तसं काम चालू केलं ना, गोरगरिबांचे जे निर्णय चालू केले झपाट्याने त्यांनी घ्यायला ताबडतोब. म्हणजे त्यांनी फक्त त्यांनी बोलत नाही, काम करून दाखवले. आज देखील त्यांच्यावर कोणी टीका केली पत्रकाराने त्याला जर प्रश्न विचारला तर त्यांनी एकच उत्तर देतात. त्यांना त्यांचं काम करून देऊ द्या, त्यांना फक्त बोलण्याशिवाय काही येत नाही. मी माझ्या कामातून उत्तर देतो आणि साहेबांनी काम केलंच आहे. पण मला उदाहरण द्यायचं साहेबाबतीत अन्याय होणं त्यांनी किती जर आता उदाहरण ते अफजल खानाच्या तिथं ते अधिकारी होतं पायथ्याशी ते काढलंच ना ते रिंग त्यांनी स्वतःहून. ते उद्धव साहेबांना जमलं नाही. मुख्यमंत्री त्या वक्ताला फडणवीस साहेब होते सहज आला. त्यांनी मी काय करू पडलं निर्णय असा करू शकले का, करू शकले नाही. मग असे जे काम यांनी केलेले आहेत पण आम्हाला ते अनाथाचा नाथ एकनाथ जे म्हणतात ते खरं आहे ना. म्हणून उद्धव साहेबांनी स्वतःवरती पद घ्यायला नको होतं. त्यांनी पक्षप्रमुख राहायला पाहिजे होतं. शिवसेना ही एकनिष्ठ राहिली असती. 40 आमदार साहेबांच्या मागे गेलेच नसते, कशासाठी गेले, काहीतरी व्यक्ती करू शकते. त्याच्या अगोदर राज साहेब गेले, किती की म्हणजे त्यांच्या मागे आमदार गेले 4.
नारायण राणे पक्ष म्हणून गेले किती गेले पाच सामना गेले छगन भुजबळ गेले गेले का मग एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे 40 आमदार का गेले तर त्यांना माहित होतं की हा माणूस काम करू शकणार आहे काहीतरी महाराष्ट्र नवी दिशा देणार आहे आणि गोरगरिबांची काम करणारा माणूस आहे म्हणून साहेबांच्या पाठीमागे गेले लोक पुन्हा आज आपण बघतो आज शिरवाडीची घटना घडली काय घडत होती साहेबांना चालत जायची लोक म्हणले घट नाही नाही गोरगरिबाच्या म्हणजे जमिनीवर पाय ठेवून चालणारे मुख्यमंत्री आहेत हे बाकीचे समजे हवेत उडणारे होते हे जमिनीवरच आहे त्यांचं पाय म्हणून ते स्वतः गेले तिथं त्याने स्वतः जाऊन तिथली परिस्थिती पाहिली तर ताबडतोब मदत केली त्याने त्या लोकांना असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला आज पाठीमागं मी तर पाहिलेलं नाही ह्याच्यापुढे काय होईल मला माहिती नाही परंतु एकनाथ शिंदे साहेबांचं कार्य कौतुकस्पद आहे साहेबांचं बाबतीत म्हणा जर त्यांनी कुठलाही निर्णय घेत असताना विचार करू घेतात आणि तो महाराष्ट्राच्या सर्व जनतेला पटणारा निर्णय परवा त्यांनी निर्णय घेतला ह्याच्या अगोदर शेतकऱ्यांना कुठलाही पीक विमा लवकर मिळत नव्हता पैसे भरत होते परंतु कंपनी व्यवस्थित देत नव्हती सरकार विमा भरत असताना 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना जो निर्णय घेतला तो कौतुकस्पद आहे त्यानंतर तुमच्या एसटी महामंडळाचं लेडीज 50% जे तिकीट केलं त्यांनी आज किती एसटीमध्ये आया बाया चालले सांगा पहिले जात होते का आज एखादी आई देखील मुलाला भेटू चालले मुलगी आईला भेटायला चालली कारण 50% त्याचं ते तिकीट केलं ना त्यामुळे आज एसटीला किती फायदा झाला तो देखील निर्णय कौतुकस्पद आहे आणि नंतर तुमच्या अंगणवाडीच्या सेविकासांना पगार वाढ केली तुमच्या केंद्रा तुमच्या संजीवन निराधार योजना जे त्यांना होती त्यामध्ये देखील 500 रुपये वाढ केलीच ना हे जे गोरगरीब निर्णय आहेत आणि तुमच्या आता नवीन योजना त्यांनी केली कन्या योजना जी पहिलीपासून ते जे बाबा पहिल्यांदा जन्मलेले 5,000 त्यानंतर 5वीला 6,000 7वीला 8,000 त्यानंतर 8 वर्षापूर्वी 75,000 हे जे गोरगरीबाच्या मुली जे जन्मलेले तो निर्णय घेतला तो कौतुकस्पद आहे त्याच्या अगोदर कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी घेतलेला नाही गोरगरिबाच्या मनातले निर्णय जनतेच्या मनातले निर्णय जे जनतेला आवडणारे निर्णय ते एकनाथ शिंदे साहेबांनी घेतले हे आजपर्यंत कुठेही घेतलेले नव्हते हे आम्हाला त्यांचा अभिमान आहे साहेबांचा सरकार स्थापन झाल्यापासूनच संजय राऊतांचं कामच आहे कारण त्याला दुसरा धंदा नाही त्याचं कारण काय तो जनतेतून निवडून आलेला माणूस आहे ना तो आमदार खासदार लोकांच्या जीवावर निवडून संपादकाचं काम करून बाळासाहेबांपाशी बसून त्यानंतर जे उद्धव साहेबांनी काम भरात त्यांनी काम केलं त्यामुळे सेना फुटली ना असा माणूस दुसरा बोलणारा काय आणि दुसरा धंदा नाही ना त्यांना सकाळी उठणे आणि आपलं तोंड चालू करणे मग सरकार आज वर्ष पूर्ण आज 1.5 वर्ष पूर्ण झाले सरकार पडते म्हणून त्यांनी स्थापन झाले पण पडते म्हणतात ना पडलं का पडत नसते सरकार पूर्ण काळ एकनाथ शिंदे साहेब आपला पूर्ण करणार आहेत आणि येणाऱ्या विधानसभेला तेच मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वाखालीच आपली विधानसभा होणार आहे आणि पुढील काळामध्ये देखील महाराष्ट्र राज्याला अजून एक असाच ठमक्या जो 2 वर्षामध्ये काम केलेलं आहे तेच मुख्यमंत्री आम्हाला पाहणं योग्य आहे आणि तेच मुख्यमंत्री होते असं मला आत्मविश्वास आहे मी मगाच म्हणू ना की त्यांचं कार्य असं आहे ते बोलत नाही जास्त त्यांचं फक्त काय की जिथं जातात तिथं काय अडचण बघतात आणि तात्काळ निर्णय घेतात मेट्रो सोडचा असू द्या कोकणातील प्रकल्प असू द्या जायकवाडी धरणातला पाण्याचा प्रश्न असू द्या पुन्हा तुमच्या ते मुंबईतले रस्त्याचं असू द्या मुंबई परवा तुंबली कुठल्या मुख्यमंत्री आज गेलाय छत्री येऊन पावसामध्ये बघाला कधीही गेलं नाही कुठल्या मुख्यमंत्री हे स्वतः मुख्यमंत्री गेले तिथे ना आलेत सफाईचं काम चालू आहे ते बघण्यासाठी ते तिकडे त्यांनी केलंच ना मासे जे त्यांची जी कामाची पद्धत आहे ती सर्व मराठा जनतेला हे आता मराठा आरक्षणाला एवढा पेटलेला प्रश्न त्यांनी स्वतः सांगितलं नाही की ते मराठा आरक्षणाला उभेशी शहरात धक्काण्याला होता मराठा आरक्षणाला देणार आणि आजपर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी ही भर सभेत मोठ्या एवढ्या जनसमुदायात 10-20 लाखाचा त्यामध्ये शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मी मराठा आरक्षण देणार असा तो कुठल्याही मुख्यमंत्री असो कुठल्याही नेत्याने म्हणलं ते साहेबांनी म्हणलं त्यांनी काय आम्हाला भरले आणि सर्व जनतेला देखील ते मान्य आहे आणि जरांगे पाटला देखील म्हणणं तेच आहे की आम्हाला आरक्षण मिळवून देतोय मंत्री फक्त एकनाथ शिंदे साहेब द्या काय विश्वास आहे त्यांचं काम बोलतंय आणि गोरगरीब माणसाला देखील त्या वर्षानिवास स्थानावर देखील भेट मिळती आज मग कुठली मिळत नव्हती कुठल्या मुख्यमंत्री 2-3 दिवस लागत होतं आणि येशाळवाडीतले जी अनाथ मुलं आहेत त्या मुलाला घेऊन दिवाळी साजरा करणारा एकमेव मुख्यमंत्री कोणी असतील एकनाथ शिंदे साहेब असतील मला तर साहेबाचं कौतुक करावं वाटतं की आजपर्यंत पंढरपूर विकास आराखडा कोणी एवढा मोठा केला नव्हता परवा तिथं आपले परवा मी गेलतोच त्या कार्तिकबाईला बरेचसे गोगर साहेब आलते त्यांनी तर कोकणासाठी तर ते त्यांनी हे केलेलं आहे त्या ठिकाणी त्याने 2200 किती तर 70 कोटीचा आराखडा मंजूर केला त्या बालाजीच्या धर्तीवर पंढरपूरची तीर्थक्षेत्र विकास आराखडा झाल्याबद्दल साहेबाचंच मत आहे स्वतःच मग अजून काय करावं त्यांनी परवा आषाढी वारीच्या अगोदर आषाढी वारी याच्या अगोदर 2 दिवस साहेब स्वतः पंढरपूरला आले आणि वारकऱ्यांची अडचण स्वतः वारकऱ्यामध्ये जाऊन पाहिली त्यांनी
आणि तिथे जे शौचालय आले होते कुठं असं मुख्यमंत्री आहे हो पाहिला तुम्ही सांगा मला कुणी पाहिलं नसेल की स्वतः जाऊन तिथं डायरेक्ट शौचालय बरोबर आहेत का नाहीत ही सोय म्हणजे चांगली आहे का नाहीत पाणी सोय आहे का नाहीत कलेक्टरला झापणारे की तर 10 टँकर नको आहेत मला 50 टँकर पाहिजे ताबडतोब तिथे यंत्रणा लागली पाहिजे पाणी सोय झाली पाहिजे रस्ता झाला पाहिजे समोर उभारून काम करणारा एकमेव मुख्यमंत्री आज तुम्ही माझ्या डोळ्यांनी पाहिला माझा आज वय 50 आहे मला 10 वर्षानंतर 12 वर्षानंतर कळत आहे ना फार मुख्यमंत्री पाहिलेत वसंतदादा बाबासाहेब भोसले विलासराव देशमुख अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण शरद पवार परत तुमचे या रांतुले वसंतराव नाईक यांच्यासारखं काम मी कोणाचं पाहिलं बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार एकनाथ शिंदे साहेब म्हणून आम्ही प्रेरित होऊन त्यांच्याच पाठीमागे त्यांच्या ह्याच्यात गेलो ना उद्धव ठाकरे साहेबांनी जर तो विचार धरला असता तर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर बसलेच नसते कारण बाळासाहेबांनी भाषण साईन होतं ज्या दिवशी मला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे काँग्रेस सोबत जाण्याची वेळ जर कुणी आणली उभी असेल तर माझी पाठी बंद होईल माझं दुकानला माझं कुलूप असेल असे बोललेले साहेब होते मग ते जर त्यांनी विचार स्वतःचा एक पुत्र म्हणून तर ती बुद्ध साहेबांनी ती वारसा जपायला पाहिजे होता तो त्यांनी जपला असता तर याच परिस्थिती महाराष्ट्रात दिसली नसती ते त्यांनी जर केलं नाही ना खरे वारसी आनंदवती दिघे साहेब आणि त्यांचे विचार पुढे नेणारे एकनाथ शिंदे साहेब असेल तो विचारचा वारसा हिंदुत्वाचा जो आहे खरा तो नेण्यासाठी तर त्यांनी तो हातात भगवा झेंडा घेतला ना बाळासाहेबांच्या विचाराचा खरी वार तर दिघे साहेबाच्या नंतर एकनाथ शिंदे साहेब असं माझं मत ठाम आहे जय हिंद जय महाराष्ट्र